राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज किंवा उद्याच होणार आहेत असं देखील समोर आलंय. असं असलं तरी राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये सध्या धुसफूस सुरू झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढाखेर सुटलाय. पावसाळी अधिवेशनानंतर हा विस्तार होणार आहे तर खातेवाटप आज किंवा उद्या केलं जाणार आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व इच्छुकांचं लक्ष लागलंय. नव्या विस्तारात तिन्ही पक्षाच्या वाट्याला कमी मंत्रिपदं येणार आहेत. त्यातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त दोनच मंत्रिपदं येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतच आता धुसफूस वाढली आहे. मंत्रिपद मिळत नसल्याने माणिकराव कोकाटे, अतुल बेनके, किरण लहामटे या तीन आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या तिन्ही आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत वाटा मिळत नसल्याने हे तिन्ही आमदार नाराज आहेत. अजित पवार यांच्यासोबत जाताना मंत्रिपद मिळेल अशी या आमदारांची अपेक्षा होती, पण त्यांच्या अपेक्षांचा भंग झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीत धुसफूस वाढली आहे. नाराजी मागचं आणखी एक कारण म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा आहे, अशांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. ज्यांनी अनेक वर्ष मंत्रिपद भोगली आहेत अशा आमदारांनाच मंत्रिपदं देण्यात आली आहेत. त्यामुळे या आमदारांमध्ये नाराजी आहे. शरद पवार यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला सोडून आल्यानंतरही सत्तेत वाटा मिळत नसेल तर वेगळी भूमिका घेणेच योग्य आहे असं आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे या आमदारांची समजूत काढणं अजित पवारांसाठी आता आव्हान ठरणार आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते. सत्तेत वाटा मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार नाराज आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीला वजनदार आणि मलाईदार खाती देण्यासाठी शिंदे गटाने विरोध केलाय. या मुद्द्यावरून शिंदे गट आक्रमक झालाय. राष्ट्रवादी समोर झुकायचं नाही असा पवित्राच शिंदे गटाच्या आमदारांनी घेतलाय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. दिल्लीचे ऐकायचे की आपल्या आमदारांचे ऐकायचे अशा कात्रीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सापडल्याचं सांगितलं जातंय. ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.